श्री गणेशाय महा श्री गजाननाय महा नमस्कार दररोजप्रमाणे आज देखील आपल्यासाठी मी एक सुंदर अनुभव घेऊन आले आहे जर का तुम्हाला आजचा अनुभव आवडला तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा त्याचबरोबर तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर पाठवू शकता फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे हा अनुभव सांगितला आहे शैलेश दादा यांनी दादा म्हणतात माझी महाराजांवर खूप श्रद्धा आहे कारण आयुष्यात बरेच काही चमत्कार असे घडले की आजही महाराजांच्या अस्तित्वाची जाणीव होत राहते मी जरी आध्यात्मिक असलो तरी मी अध्यात्माचा प्रॅक्टिकली विचार करतो व मनाला पटली तरच एखादी गोष्ट करतो कारण महाराजांना देखील अंधश्रद्धेपेक्षा निर्मळ श्रद्धा व आहे त्यामुळे मी ज्योतिषी वगैरे यांचा सल्ला कधी घेत नाही कारण माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे माझ्या माऊलीकडे आहे व तीच योग्य वेळी योग्य विचार मनात निर्माण करते व मार्गदर्शन करतात मी शिक्षण पूर्ण करून माझ्या व्यवसायाला सुरुवात केली व्यवसायात काम मिळवण्यासाठी मी माझ्याच नावाचं टेंडर वगैरे भरून काम मिळवण्यासाठी वापर करत सुरुवातीच्या काळात व्यवसायात माझे नशीब खूप बलवत्तर होते अवघ्या चार वर्षात मी खूप प्रगती केली स्वतःचे घर पैसा यश सर्व मिळवले वाटत होते की जसेजसे वेळ जाईल तसतशी व्यवसायात अधिकच प्रगती होईल पण म्हणतात ना कालचक्र फिरत असते व प्रत्येकाला जसा चांगला काळ येतो तसा वाईट काळ देखील बघावा लागतो सुरुवातीचे चार पाच वर्षानंतर मला व्यवसायात काम मिळणे हळूहळू कमी होऊ लागले व पुढे पुढे तर काम मिळणेच बंद झाले हाती असलेल्या कामातही काही ना काही अडचणी येत गेल्या ती कामे पूर्ण करण्यासाठी बरेच कर्ज डोक्यावर घेतले एक वेळ विचार आला की व्यवसाय बंद करून पळून जावे परंतु नंतर विचार येत की पळून जाणार तरी कुठे खूप धीर देत वेळ काढत होतो परंतु परिस्थिती अधिकच खराब होत गेली शेवटी नेहमीप्रमाणे महाराजांच्याकडे समस्येवर उपाय मिळावा याकरिता संध्याकाळी पारायणास बसलो पारायण पूर्ण होण्यासाठी रात्रीचे बारा वाजून गेले डोळ्यात इतकी झोप होती की पारायण संपल्यावर आरती करून न जेवताच झोपी गेलो पण चरित्रातील बंकटलाल भास्कर खंडू पाटील यांच्या एक एक गोष्टी झोपेतही डोळ्यासमोर स्पष्ट येत होत्या त्याचवेळी महाराजांची मुद्रा डोळ्यासमोर येऊन प्रश्न करू लागली की तुझ्याकडे पैसा किंवा एखादी गोष्ट नसल्यास तू काय करतो दुसऱ्याकडून उसने घेतो ना मग आज तुझे सौभाग्य आटले तर दुसऱ्याचे सौभाग्य उसने घे अशी बोलून ती महाराजांची शांत मुद्रा अंतर्धान पावली मी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला परंतु खूप झोप येत असल्याने तसाच गाड झोपी गेलो सकाळी उठल्यावर माझ्या मनात हाच विचार येऊ लागला की मला असे विचित्र स्वप्न का पडले दुसऱ्याचे नशीब उसने कसे घेता येते परंतु महाराजांनी हे सांगितल्यामुळे मी या गोष्टीचा खूप वेळ विचार करत बसलो तेवढ्यात माझ्या ऑफिसातील एक कर्मचारी गौतम हा ऑफिसची किल्ली घेण्यासाठी घरी आला त्याच्या हातात पेढ्यांचा बॉक्स होता ते पेढे मला देत आनंदाची बातमी दिली की त्याला जुळी मुले झाली ते ऐकून माझ्या तोंडात अचानक वाल वाक्य आले की नशीबवान आहे मित्रा थोड्याच वेळात तो गौतम पेढे देऊन निघून गेल्यावर मी पुन्हा महाराजांनी सांगितलेल्या गोष्टीवर विचार करू लागलो तेव्हा मी गौतमला नशीबवान म्हटल्याचे आठवले आता गौतम याचे नशीब कसे उसने घेता येईल याची मला आयडिया सुचली मी त्वरित तयारी करून ऑफिसला पोहोचलो मला त्याच दिवशी एक काम मिळण्यासाठी टेंडर भरायचे होते मी त्या टेंडरसाठी माझ्या नावाने अर्ज न करता गौतमच्या नावाने अर्ज केला आता फक्त मला वाट पहायची होती की महाराजांनी मला दाखवलेल्या मार्गाचा मी योग्य अर्थ लावला की नाही थोड्याच दिवसात गौतमच्या नावाने भरलेल्या टेंडरचे काम मला मिळाले मला खूप आनंद झाला की मला पुन्हा एकदा महाराजांनी योग्य मार्ग सुचवला व पुन्हा माझ्या यशाची दारे उघडलीत त्यानंतर मी नेहमी कोणतेही काम माझ्या नावाने न करता कधी पत्नीच्या तर कधी माझ्या परिचित व्यक्ती जिचे भाग्य उजळले असेल अशा व्यक्तीच्या नावाने करत गेलो व त्या कामात मला नेहमी यश मिळाले खरच माझी माऊली भक्तांचे संकट दूर करण्यासाठी काय उपाय सुचवतील हे आपल्या कल्पनाशक्ती पलीकडील आहे अशा या आमच्या ब्रह्मांड नायक गुरु माऊलीला कोटी कोटी वंदन मला हा शैलेश दादा यांचा अनुभव सांगताना प्राकर्षण श्री स्वामी चरित्र सारामृत यातील यांची कथा आठवली या तात्या साहेब यांचा काळ जवळ आला असताना त्यांनी समर्थांची शरण घेतली तेव्हा स्वामी यांनी तात्या यांचे मरण एका बैलावर ढकलले गुरु हे असेच आपल्या भक्तांवर आश्रय देऊन त्यांचे दुर्भाग्य दुसऱ्या सौभाग्यात बदलते म्हणूनच गुरुला शरण गेलेल्याने निराश न होता सदैव भास्कर ज्याला पिसाळलेल्या कुत्र्याने साव घेतल्यानंतर त्याने महाराजांवर सर्व सोपवले तसे सोपवून द्यावे कारण गुरु सदैव लेकरांचे हितच पाहतात गणगण गणा गणात बोते तर आजचा अनुभव कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा आणि आता वेळा हे आपल्या प्रश्न मंजुषेतील प्रश्न विचारण्याची आणि आपला आजचा प्रश्न असा आहे की श्री गजानन विजय ग्रंथ यात उंबरखेड येथील कोणत्या संतांचा उल्लेख केला आहे त्यांचे नाव सांगा प्रश्न पुन्हा एकदा श्री गजानन विजय ग्रंथ यात उंबरखेड येथील कोणत्या संतांचा उल्लेख केला आहे त्यांचे नाव सांगा आणि आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे तर उत्तर आहे श्री गजानन विजय ग्रंथ हा बुधवारच्या दिवशी पूर्ण झाला आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे पहिलं प्रतिभा जगदा विद्या भड़ंगे तीन गजानन मेहरे चार जयश्री पाचोरे, पांच वैशाली देशमुख सहा ज्योति नलकान्ड सात अलका तनपुरे आठ शिवाजी सातपुते, नौ आर कुमार ट्रेडिंग दहा प्रेरणा फड़के रसिका भुएकर बारा कुसुम तेरा मीनल साखलकर चौदह स्वप्ना मासुरकर, पंद्रह रेखा अहिराव सोलह मानी गुदगीकर सत्र रोहिणी डांगे, अठरा रमेश काले एकोनीस प्रतिभा काळे वीस सुवर्णा शिंदे एकवीस शांभवी कुलकर्णी बावीस अशोक ओसावार तेवीस सुप्रिया वाघ चोवीस विद्या वातुरकर पंचवीस मुग्धा पाटील सव्वीस वैभव बोंडे सत्तावीस पपिता भुरखंडे अठ्ठावीस कल्पना कोल्हे एकोणतीस उर्मिला दामले तीस मंगेशपुरी एकतीस वानखेडे तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा बरोबर उत्तर देत रहा श्री गुरुदेव दत्त श्री गुरु गजानन माऊली नमहा गणगडगडात गड़ बोते